तर बघा, आपल्याला चीन माहितीच आहे, नेहमी आपण चीनला कशासाठी ओळखतो, भारतासोबत कुरापती काढण्यात वगैरे वगैरे. शिवाय 2023 किंवा 23 चीन हा जगातला असा देश होता ज्याची लोकसंख्या जगामध्ये सर्वात जास्ती होती. पण आता याचा एक विरोधाभास तुम्हाला मला सांगायचा आहे की 2023 चीनचा एक माणूस आहे ज्यांचं नाव आहे, माणूस म्हणण्यापेक्षा बुद्धिबळपटू आहे, ज्याचं नाव आहे डिंग लेरेन. आणि डिंग लेरेन हा चीनचा पहिला बुद्धिबळपटू ठरलेला आहे जो जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पहिल्यांदा चॅम्पियन ठरलेला आहे. मला कधी कधी प्रश्न असा पडतो की चीन एवढ्या कुरापती काढतो, नको त्या गोष्टी भारतासोबत करतो, इतकी बुद्धी सगळी इकडे वापरत असेल तर हीच थोडीशी बुद्धिबळमध्ये वापरली असती तर 2000 अगोदर किंवा अगोदरच्याच इसवीसनामध्ये तो काय झाला असता, बुद्धिबळ चॅम्पियन एखादा व्यक्ती त्यांच्या देशाचा ठरला असता. जर भारताचा जर विचार केलो आपण तर भारताचा पहिला व्यक्ती आहे वर्ष 2000 विश्वनाथन आनंद. आणि विशेष माहिती असावं, विश्वनाथन आनंद यांनी 5 ही स्पर्धा जिंकलेली होती.